संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांचे खासगी सुरक्षा रक्षक, यापुढे संजय राऊत हे खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराडा दिसणार आहेत। संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर आता संजय राऊत यांनी खासगी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत। संजय राऊत यांच्या सोबत आता खासगी सुरक्षा रक्षकांची एक गाडी ही त्यांच्या संरक्षणासाठी असणार आहे। राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर संजय राऊत यांची वाय दर्जाची सुरक्षा ही काढण्यात आली होती। त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक वाद निघाला असताना संजय राऊत यांनी आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचं देखील सांगितलं होतं। आपल्या जीवाला जर काही झालं तर त्यांची जबाबदारी हे सरकारची असेल असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला होता, परंतु त्याची दखल न घेतल्यामुळं आता अखेर संजय राऊत यांना खासगी सुरक्षा व्यवस्था घ्यावी लागलेली आहे। त्यामुळे यापुढे संजय राऊत हे खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात दिसणार आहेत। तर माझं नाव संजय राऊत आहे, बरं का? आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी संयम राखला, यापुढे राखू। आमच्यावर संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, आमच्यावर संस्कार यशवंतराव चव्हाण साहेबांचे आहे, लक्षात घ्या। आणि त्याच्याही आधी आमच्यावर संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, किंवा नादा लागू नका। तुम्ही आलात तर मग पाहू। एवढा थेट आणि कठोर हल्ला जो आहे तो राणेंवर खूप दिवसानंतर बघायला मिळाला। आता राणे असं म्हणतात की वेळ आल्यानंतर या सगळ्या, अरे चला आत्ता दाखवा कुठे येऊ मी। तुम्ही गुंड आहात तर मी महागुंड आहे, चला येत आहे का? विदाउट सिक्युरिटी येतो मी, बोला। मी घाबरत नाही, मी पळपुटा नाही, मी एजन्सीला घाबरत नाही, खोट्या प्रकरणांना घाबरत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे। माझ्या पक्षासाठी आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी मी कोणत्याही संकटाला सामोरा जायला तयार आहे। मला ईडीची नोटीस आली म्हणून माझा पक्ष बदलला नाही, लक्षात घ्या। मी गुडघे टेकले नाहीत। हे पहा की मी असं वृत्तपत्रात वाचलं किंवा टी व्हीला पाहिलं की काही 525 लोकांनी पक्ष सोडला वगैरे, मी नावं पाहिली, एखाद दुसरं नाव माझ्या परिचयाचं होतं। मी इथे इतके वर्ष पक्षाचं काम करतो आहे, पक्ष जागेवर आहे ना, हे काय तुम्ही नाव घ्या कोणाचंही, सगळा पक्ष आहे। बघा, या शिंदे गटाच्या काही लोकांना कचरा गोळा करायची सवय लागली, ते कचरा गोळा करून नेतात आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात। राणा भीमादेवी थाटात शिवसेना हा महावृक्ष आहे, कचरा पडतो नवीन पालबी फुटते, भरलेला वृक्ष आहे आणि भरलेला वृक्षावरच लोक दगड मारतात। शिवसेनेची ताकद काय आहे हे उद्याच्या निवडणुकीत दिसेल ना, तेव्हा भेटू, तेव्हा बोलू, तेव्हा सांगू।